नागरिकत्व विधेयकाला देशभरातून विरोध होत असला तरी केवळ विरोधाला विरोध करणं ही भूमिका योग्य नसून हे विधेयक नेमकं काय आहे समजून घेणंही महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे. देशाची लोकसंख्या आधीच 136 कोटींवर गेली असून आधी लोकसंख्या निर्मूलनाचे प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यानंतरच बाहेरच्या देशातील नागरिकांना देशात आणण्याचा विचार झाला पाहिजे असं सांगत त्यांनी या विधेयकाला आपला विरोध किंवा समर्थन आहे अशी आपली भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय. या विधेयकामुळे देशातील नागरिकांना फरक पडणार नसून केवळ माथे फिरवण्याचं काम सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा पी सावळाराम स्मृती पुरस्कार त्यांना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये देण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. तर दुसरा मानाचा पी सावळाराम गंगा जमुना पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना सन्मानित करण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री उषा नाईक यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना त्यांनी या पुरस्काराविषयी बोलताना सावरकरांची आठवण करून दिली. 2019 साल उजाडलं आणि आपल्याला कर्करोगाचं निदान झालं. 24 तास काम करणाऱ्या मला आता 9 महिने 4 भिंतीमध्ये राहावं लागणार, त्यामुळे मन व्यथित झालं. मात्र सावरकरांचे जलमठेप वाचायला सुरुवात केली. 11 वर्ष साखळदंडात कोठडीत राहणारे सावरकर वाचून 9 महिने हे सोसण्याचं बळ मिळालं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे पुढचा प्रवास देखील सोपा झाला. विशेष म्हणजे हे रात्र संपली आणि लगेचच 2 पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये डोंबिवलीत सावरकरांच्या नावाचा पुरस्कार तर ठाण्यात जनकवी पी सावळाराम पुरस्कार जाहीर झाल्यानं या दोन्ही पुरस्कारांनं नव्यानं जगण्याची उमेद मिळाली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पी सावळाराम गंगा जमुना पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्री उषा नाईक यांनी देखील या पुरस्काराचं आपल्यासाठी वेगळं महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली असून माझ्या कारकिर्दीला देखील 50 वर्ष पूर्ण झालीत. बेळगावमधून कोल्हापूरला केवळ नृत्याचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका मुलीवर पी सावळाराम अर्थात दादा यांनी कौतुकाची थाप त्यावेळीच दिली आणि एवढ्या वर्षांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाल्यानं याचा अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या. रसिकांनी असंच प्रेम केलं आणि सन्मानानं काम मिळालं तर शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करेन असंही त्या पुढे म्हणाल्या. तर महापौर नरेश म्हस्के यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवरांचं कौतुक करून त्यांच्यातील कलावैशिष्ट्य रसिकांसमोर आणली. जनकवी पी सावळाराम हे ठाणेकर होते आणि त्यांचं साहित्यात आणि राजकीय क्षेत्रातील योगदान हे मोठं होतं, त्यामुळे त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जात असल्याची माहिती महापौरांनी दिली. ज्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातो या दोन्ही व्यक्तींमुळे एक ठाणेकर म्हणून आम्हाला अभिमान असल्याचं महापौरांनी सांगितलं.